नमस्कार मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे आज गोकुळाष्टमी अर्थात कृष्णाचा जन्मदिवस कोणी कान्हा म्हणतं कोणी माखनचोर म्हणतं कोणी राधाकृष्ण म्हणतं याच्याच जन्माष्टमीचा महत्व काय भगवान श्रीराम हे नवमीला जन्मले तर भगवान श्रीकृष्ण हे अष्टमीलाच का भगवान श्रीराम हे सकाळी बारा वाजता तर भगवान श्रीकृष्ण बारा वाजताच का त्यांच्या रासलीला ज्या त्यांनी गोपिकेसोबत केल्या आहेत यासह असंख्य अशा गोष्टी आपल्या मनात आज प्रश्नाचा कल्लोळ असतो या सर्व प्रश्नाचे उत्तरं पंढरपूर देवस्थानचे सह अध्यक्ष हबप श्री गहिनीनाथजी महाराज औसेकर यांची आपण मुलाखत पाहणार आहोत आणि या मुलाखतीत आपल्या मनातल्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपणाला पाहाव्यास मिळणार आहेत तर पाहूयात ती मुलाखत महाराज गोपाळ अष्टमी याबद्दल आपण भाविकांना मराठवाडा नेताच्या दर्शकांना याबद्दल सांगावं की गोपाळ अष्टमीचं महत्व काय आणि ज्या पद्धतीनं रामाचा जन्म हे नवमीला झाला आणि कृष्ण हे अष्टमीलाच का जन्मले याबद्दल आपण जो इतिहास आहे तो दर्शकांना आपण सांगावा नमस्कार महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातू मुनींद्रै समागत चीषंतमानंदकंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम वसुदेवसुतम देव कंसचाणूरमर्दनम देव की परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू भारत हा धर्मप्रधान देश आहे भारतामध्ये प्रत्येक तिथीला एक आगळं आणि वेगळं महत्त्व आहे इंग्रजीच्या तारखेमध्ये आणि पंचांगाच्या तिथीमध्ये हा बराच फरक आहे तिथी ही कधीही बदलली जात नाही तारीख बदलली जरी गेली नाही तरी त्यामागचा इतिहास बदलला जातो पण तिथीच्या मागचा इतिहास कधीच बदलला जात नाही यावर खूप भाष्य करण्यासारखा आहे पण तिथी वार नक्षत्र योग आणि करण हे सगळं मिळून पंच अंग होतं आपण शेवटी त्याला पंचांग म्हणतो आणि त्या पंचांगामध्ये आपण प्रत्येक तिथीचं महत्त्व वेगळं आहे प्रतिपदा ते पौर्णिमा प्रतिपदा ते अमावस्या आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा दिवसामध्ये दोन फरक असतात एक शुक्ल आणि एक कृष्ण आणि शुक्ल पक्षामध्ये आज आमच्या सुद्धा असतात त्या आम्ही पंढरीची वारी करतो आणि कृष्ण एकादशीमध्ये आळंदीची वारी करतो किंवा आमच्या गुरुची वारी करतो पण वारीला महत्त्व तिथीला खूप मोठं महत्त्व असतं तसा आता आपण खूप चांगला प्रश्न विचारला की गोपाळ अष्टमीचं काय महत्त्व आहे खरं तर आपण ही अष्टमी दरवर्षी साजरी करतो काही लोक दिवसभर उपवास करतात काही लोक मंदिरे सजवतात काही लोक खूप मोठा पाळण्यात भगवान श्रीकृष्णाचा जन्म करतात काही लोक दिवसभर उपवास राहून रात्री बारा वाजता जेवतात अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे पण वारकरी संप्रदायामध्ये दिवसभर उपवास केला जातो हरिकीर्तन केलं जातं भगवत नामस्मरण नामचिंतन हे केलं जातं कारण आमच्या वारकरी संप्रदायाच्या सुरुवातीलाच जे तीन नावं आलेले आहेत त्याच्यात दुसरं नाव कृष्णाचं आलेलं आहे रा पहिलं नाव रामाचं आलेलं आहे दुसरं नाव कृष्णाचं आलेलं आहे आणि तिसरं नाव हरी आलं आहे राम कृष्ण हरी हे तीन नाव आहेत तिन्ही नावाला खूप मोठा इतिहास आहे तसं आज कृष्ण आलं आपण दरवर्षी कृष्णाची जयंती साजरी करतो खरं तर विशेष असं भाग्य आहे माऊलीचा जन्मसुद्धा अष्टमीलाच झाला आणि आमच्या घराण्याचे मूळ पुरुष समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज यांचाही जन्म अष्टमीलाच झाला पण आज आत्ता आपण इथं फक्त अष्टमीच्या संदर्भात आपण चर्चा करूया भगवान श्रीकृष्ण एक अलौकिक आणि दिव्य शक्ती आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्या गीतेमध्ये अर्जुन देव अर्जुनाला सांगतात की मी तुला दृष्टी दिल्यानंतर तू मला पाहू शकशील दिव्यम चक्षु ददा मिते मी दृष्टी दिल्यावर तू मला पाहू शकतोस मायेतून तारणारा तुला मीच आहे दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवे प्रपद्यते मायामेता तरंत तेव्हाच तू त्या मायेतून बाहेर पडू शकतोस एक अलौकिक शक्ती आहे आपण ज्यावेळेस गीता वाचतो गीतेचं ध्यान करतो गीतेचं तत्वचिंतन करतो असं नाही आहे की भगवान श्रीकृष्णाचा निमित्ताने एक आज आपण जन्म आहे पण भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की अर्जुन देवाला विचारतो देवा मला आपले चरणदर्शन घ्यायचे कसं घेऊ समोरून घेऊ का मागून घेऊ का उजव्या बाजूने घेऊ का डाव्या बाजूने घेऊ का कुठल्या कोण्यातून घेऊ का वर घेऊ का खाली घेऊ तुझं दर्शन घेऊ कसं मी कारण अर्जुन स्वतः देवाला असं विचारतो वायुर्यमोनैवण शशांक प्रजापती स्व नमो नमस्ते सु कृत्वा पुनश्च भूयो नमो नमस्ते नमः पुरस्ता पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंतवीर्या मितविक्रमस्थ सर्व समापनोषी ततोति तिसवा पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे हे कृष्ण हे यादव हे सखे तो अर्जुन कृष्णाला विचारतो की हे कृष्णा तुला कशा कशात बघू वाऱ्यात बघू अग्नीत बघू तुला बघू कशात हे तरी तुम्ही मला सांगा यजुर्वेदामध्ये एक प्रमाण आहे सहस्र शिरेखा पुरुख सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिघू सर्वत स्पृत्वा त्यतिष्ठ दशांगुलम सगळ्या पृथ्वीला व्यापून जो दहा बोट शिल्लक राहिलाय त्याचं नाव आहे श्रीकृष्ण नभो स्वनंता आहे सहस्र आहे सहस्रपादाक्ष शिरोर्वा हवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी योगधारिणे नाम नमो नमा त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण म्हणजे देवकी परमानंदम हा सगळा एक लौकिक अर्थ आहे अनंत रूपाचे सार अनंत तीर्थांचे माहेर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरील पैल पारू भवनिधीचा कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन तुका म्हणे श्री श्रीकृष्ण विसावा जगद्गुरू श्रीमंत राय सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात बोलतात म्हणून भगवान श्रीकृष्ण आज आपण दृष्ट्या जरी आज त्यांची जयंती साजरी करत असलो तरी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत जेव्हा जेव्हा धर्म जन्माला येतो तेव्हा तेव्हा एक धार्मिक दिव्य शक्ती या भूतलावर जन्माला येते ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण असं म्हटलं तर वागवणार आपण एक प्रश्न फार छान विचारला प्रभू रामचंद्र नवमीला जन्मले आणि हे अष्टमीला जन्मले याचं सार काय पण दोघात फार मोठा फरक आहे यू आर लिटरेट तुम्हाला माहिती आहे सगळं भगवान श्रीकृष्ण नवमीला जन्मले नऊवा आकडा असा आहे की पूर्णांक आहे गणितात कुठून जरी बेरीज केली तर नऊच आकडा येतो कुठेही काही कमी येत नाही तुम्ही नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस नव्वे नव्वे एक्क्याऐंशी नऊ दहाे नव्वद कुठं जरी बेरीज केलात तर आकडा पूर्णांकात येतो पूर्ण पूर्णविदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस पूर्ण मादाय अवशिष्य अवतार म्हणून त्याची ओळख आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म हा नवमीला झाला आता मलाही एक असा कधी कधी प्रश्न पडतो प्रभू भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा अष्टमीचा आहे अष्टमीचा किती वाजताचा आहे आपण सांगा रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता दॅन आपण कसं कॅल्क्युलेट केलं पाहिजे हा अष्टमीला घ्यायचा का नवमीला घ्यायचा अगदी बरोबर आहे महाराज हा एक फार मोठी समस्या आहे याच्यात खूप मोठं तत्वचिंतन आहे लोक काही म्हणतात नाही हे भगवान अष्टमीला म्हणलो ठीक आहे आठ आठ आकड्याचं वैशिष्ट्य आहे तुम्ही आठ भगवान श्री कृष्णाची ताकद बघा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा सोळा एक आणि सहा सात वर किती आहे आठ खाली किती आहे सात सात एकानं घटलं आठ तरी चोवीस दोन आणि चार सहा सहा एकाने घटलं आठ चोख बत्तीस बत पाच पाच एकाने घटलं आठा पंचे एकाने घटलं एक एक घटत येणार आहे भगवान श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य असं आहे आठ म्हणजे एक आकडा आठ जर तुम्ही मराठीत गेलात तर असा आकडा आहे त्याच्या चुकीच्या माणसा अधर्मी माणसाने जर त्याच्या नादी जर लागलं तर तो आकड्यात फसून जातो इतकं लक्षात अजून एक आठ आकड्याचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो जेलमध्ये एखादा कैदी जर पळून गेला आणि त्याच्या मागे जर कुत्रे सोडले त्याच्या मागे कुत्रे कुत्रे सोडले तर कुत्रा त्याला स्पर्श करणार असं जरी झालं आणि त्या माणसानं जर इंग्रजीतला आठ आकडा जर नुसता फिरला इंग्रजीतला आठ आकडा जर नुसता फिरला कुत्र त्याच्या मागे लागत नाही त्या आठमध्येच घुटमळत बसतो एक अचानक विनोद खन्नाचा एक पिक्चर आला होता मी लहान होत होतो त्याच खूप म्हणजे मी तुम्हाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालातली गोष्ट सांगतोय विजय मॅट्रिकला होतो आणि त्यावेळेस मला त्याच्यात निदर्शनास आलं की आठ आकड्याला जर फिरला तर सुद्धा त्याच्या भोवतीच गुटपळत बसतो आणि ट्रेंड कुत्रा सुद्धा त्याच्या भोवतीच गुंडळत बसतो आठ आकड्याविषयी खूप बोलण्यासारखं आहे mm -hmm. म्हणून भगवान श्रीकृष्ण एक अलौकिक दिव्य शक्ती आहे आपण जर भगवान श्रीकृष्णाचा जर इतिहास जर पाहिला आपण भागवत जर संपूर्ण पाहिलं जी माणसाला मोक्षाकडे घेऊन जाणारी आहे माणसाला मनशांती देणारी आहे ज्या भागवतामध्ये भगवंताने अलमृतैरलम तीर्थैरलम योगैरलम मखैही अलम ज्ञानकथाला पैर भक्ती व मुक्तिदा भक्ती जी, जी सांगितली त्यांनी त्या भागवतात सांगितले कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वर मौतिकरतलं करे कंकण सर्वांगे हरिचंदनं सुलिल कंठे च मुक्तावली गोपस्त्री परीवेष्टि विजयते गोपालचूडामणी अरे ज्याने गोपिकेबरोबर रास केले ज्यांनी गोपिकेबरोबर क्रीडा केली ज्याने भक्ताच्या सोबत आज सर्व बालगोपालांच्या सोबत सर्व गाई घेऊन आज भगवान फिरत निघाले त्यांना रोज गायींना पोटभरचं अन्न हिरवा चारा खऊ घालत होते गोमातेची ज्यांनी सेवा केली त्या आज भगवान श्रीकृष्णाने मोठ्या मोठ्या दुष्टांचा नाश केला बलवान शक्तीवाल्यांचा नाश भगवान श्रीकृष्णाने केले त्याच भगवान श्रीकृष्णाने गोपिकेबरोबर अनेक क्रीडा केल्या आज भगवान श्रीकृष्ण येणार म्हणजे सगळ्या गोप गोपिका आनंदाने नाचत होत्या हो आनंदाचे डोही आनंदी तरंग असा ज्या भगवान श्रीकृष्णाबरोबर होत्या भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या गोवर्धन पर्वतावर सगळ्या लोकांना वाटलं की आमच्या बळावर आम्ही गो गोवर्धन उचलत आहे त्याच भगवंताने थोडीशी करंबळी ढिली केली तर सगळे लोक घाबरून गेले आज भगवान श्रीकृष्णाने स्वतः एका गोपिकेची आणि गोपाची गाठ बांधली एकाची दाढीची गाठ बांधली आणि एकाची पदराची गाठ बांधली महाराज इतका मोठा इतिहास भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये आहे मी एक सांगतो प्रभू रामचंद्राचं जीवन हे अवलंबन करावं आणि भगवान श्रीकृष्णाचं जीवन चरित्र जीवन हे कानाने ऐकावं आणि बुद्धीमध्ये साठवावं कारण नारायणच्या सोबतचा संघ नारायणच्या सोबतचा खेळ हा आज आपल्याला वाटतं की ती गोपिका आहे भगवान श्रीकृष्ण असं काय अरे एक एक गोपिकेला जन्म घ्यायला सहस्र वर्षाची तपश्चर्या करावी लागली जेव्हा कुठे तर त्यांचा जन्म झाला आणि जेव्हा कुठे त्यांना प्रभूचे चरण दिसले आज म्हणून एक भगवान श्रीकृष्ण आज आपल्याला नुसतं जरी सोबत असला

दिवाय तस्मै नमा म्हणून असं आमच्याकडे म्हणतात द्वारकेची संपत्ती अवघी आणणारी आले चक्रपाणी पंढरीच म्हणून आमचा पंढरीचा पांडुरंगाने भगवान श्रीकृष्ण हा वेगळा नाही आहे तो एकच आहे याची वृद्धावस्था आहे खूप मोठा इतिहास आहे म्हणून माझी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्व दैनिक मराठवाडा नेता यांच्यावर प्रेम करणारी जी सर्व मंडळी असतील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांना आपले आपली आध्यात्मिक साधना जर वाढवायची असेल ज्यांना इंद्रियनिग्रह मनोनिग्रह करून अंतःकरणातील मलाचा नाश करून अंतःकरण जर स्थिर करायचं असेल आणि ज्याला आपलं जीवन साधन चतुष्टमय संपन्न जर करायचं जर असेल तर त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तर वाचावंच वाचावं वाचा 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 वाचा। पण माझी विनंती आहे सगळ्यांना भागवत घरात आणून नुसतं ठेवू नका भागवत महापुराण नुसतं रिटायर्ड लोकांना वाचण्यासाठी ठेवू नका गीता आपल्या मुलांना शिकवा प्रत्येक घराघरात आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांकडून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव हा मामका पांडवाश्चैव किंवा मा कुर्वत संजया हा मी अमेरिकेला गेलो होतो अमेरिकेतले सर्व आपली हिंदू मुलं आज गीता उच्च कंठाने उच्च स्वराने म्हणत होती आम्हाला आनंद होत होता गीता हा फक्त हिंदू धर्मियांचा ग्रंथ नाही आहे गीता हा मानवधर्मियांचा ग्रंथ आहे आणि तो भगवान श्रीकृष्णानेचा आणि अर्जुनाचा संवाद आहे म्हणून गीतेचं तत्वचिंतन करा भागवताचा अभ्यास करा रोज एक अध्याय तरी घरात भागवत वाचत चला त्याची चर्चा करत चला जसा पैशाचा हिशोब आपण रोज करतो तसा अध्यात्माचासुद्धा हिशोब रोज करत चला आणि आपली जर संस्कृती अध्यात्ममय जर तुम्हाला जर बनवायची असेल तर गीता भागवत करती श्रवण आणि अखंड चिंतनं विठोबाचे बाचे त्याचं चिंतन करा आणि उद्याची गोकुळाष्टमी येणार तीस तारखेची अतिशय आनंदाने तुम्ही आम्ही सगळेजण साजरी करूयात संकल्प करा या गोकुळाष्टमीपासून मी गीता वाचेन मुलांना दहा वर्षाच्या आतल्या मुलांना गीता आम्ही शिकवू तुम्हाला काही अडचण असली तर आमच्या ज्यांना गीता कंठस्थ आहे त्यांच्याकडे जा कोणी नसेल तर आमच्याकडे या गीतेचं तत्त्वचिंतन करा घरात गीता प्रेस असेल एकनाथी भागवत असेल किंवा भागवताचा सार असेल आज घरात सगळेजण मिळून वाचा आणि या देहाचा देहाचं कल्याण करून घ्या एवढीच आपल्याला प्रार्थना करतो दैनिक मराठवाड्या नेत्याला मनापासून धन्यवाद शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतो धार्मिक कार्यक्रमाचे असेच प्रचार व प्रसार त्यांच्या असून घडावे हीच माझे माय आणि बाप जगत्पिता पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार रामकृष्ण